आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो आणि कुठं कुठं भट्टी आहेत ते शोधत बसतो. माझी भट्टी असली तरी मला पकडा टायर मध्ये आला. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पावणेवाडी गावातील दारू बंदी करा. आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो आणि कुठं कुठं भट्टी आहेत ते शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला मी सॅल्यूटच करतो. काय बोलायचं, मी कितीदा सांगतो, माझा हस्तक्षेप नसतो. आज ॲडिशनल एस पी होते, भोईटे इंगळे होते, अधिकारी होते. पावणेवाडी ग्रामपंचायत हद्दीत गावठी हटबत्ती निर्मिती दारू विक्री सर्रासपणे रात्रंदिवस उघडपणे चालू आहे. ठोक प्रमाणात इतर शेजारी चार गावात दारूची ठोक विक्री चालू आहे. पावणेवाडी गावठाण तसेच वस्तीवाड्यावर अनेक गोरगरिबांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. दारू पिणाऱ्यांना गावातील लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे गावात विनाकारण तंटे निर्माण होत आहेत. त्यापूर्वी सुद्धा अनेकदा ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या व महिलांच्या मागणीनुसार ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव केला. अप्पर पोलीस अधीक्षक म्हणजे बहुतेक ना पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस स्टेशनला दारूबंदी होण्याबाबत पत्रव्यवहार केला, परंतु आजपर्यंत गावातील दारू बंद झालेली नाही. त्वरित लक्ष घालून आमच्या गावातील दारूबंदी करावी. माझं मी कुणाच्या सह्यात ते देत नाही. सह्याची कार गावचे आहेत, नाही तर त्यांच्या मागे लागल. एवढं धरा. आणि माझी विनंती आहे की पुढच्या वेळेस पावणेवाडीचं कोण भेटलं तर त्यांनी कृपया मला सांगावं की दादा, तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी दारूबंदीच्या करता पावलं उचललेली आहेत. कुणाची, माझी भट्टी असली तरी मला पकडा टायरमध्ये आला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.